घराचं वैभव वाढवणारं नाव शिवशाही फर्निचर। आमच्याकडे नाविन्यपूर्ण डिझाईनचे बेड, ब्रँडेड कंपनीच्या गाद्या, विविध प्रकारचे सोफा सेट, आकर्षक फर्निचरचे कपाटे, प्रशस्त डायनिंग टेबल, फायबरच्या आकर्षक खुर्च्या, ऑफिस चेअर्स, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये फ्रीज, कूलर, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, ते ही गॅरंटी सह। लग्नाचा संपूर्ण रूपवत आता अल्पदरात फक्त शिवशाही फर्निचर मध्येच। पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना असलेले आरक्षण रद्द केले, त्यामुळे पंढरपूर नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकीमध्ये ओबीसींच्या जागावर गंडांतर आलंय। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पंढरपूर नगरपालिकेच्या आता 9 जागा बाधित झाल्या आहेत, त्यामुळे पंढरपुरातील ओबीसी घटकावर हा एक प्रकारे अन्यायच म्हणावा लागेल। यासाठी मागील काही दिवसांपूर्वी काही पक्षांनी आणि संघटनांनी जोपर्यंत ओबीसी घटकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असे घोषित केले होते। याचा विचार करणे गरजेचे होते, परंतु ओबीसीबद्दल तळमळ दाखवणारे हेच नेते आता मुख गिळून गप्प बसलेत, कारण त्यांनाच ही निवडणूक ओबीसी विरहित व्हावी असे अप्रत्यक्ष वाटते। खरं तर अशा जागांसाठी वार्ड रचना करण्याचे आदेश मिळाले असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे आणि येत्या काही दिवसातच अशा वार्ड रचनाचे आरक्षण देखील जाहीर होईल। यासाठी ओबीसीची तळमळ करणाऱ्या नेत्यांनी आपला लढा आता तीव्र करण्याची गरज आहे, कारण येत्या काही दिवसावर हीच नगरपालिका निवडणूक घोषित होणार आणि निवडणूक लागल्यानंतर फक्त स्टेजवर याबद्दल चर्चा होणार आणि केवळ ओबीसीला वेड्यात काढायचं काम हेच नेते मंडळी करणार आहेत। काल पंढरपूर नगर परिषद नगरपंचायतच्या शासनाच्या आदेशानुसार डिसेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुका डिसेंबरमध्ये जाहीर झाल्या असून एकीकडे महाराष्ट्र राज्याने ओबीसी आरक्षण रद्द केलेलं आहे, तरी पंढरपूर शहरामध्ये नगरपरिषदेमध्ये गेल्या वेळेस 8 ते 9 जागा ह्या ओबीसीच्या ह्याच्यानुसार लढवल्या होत्या, परंतु आता हे आरक्षण ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या ओबीसी म्हणजे चेहऱ्यावरती गडांतर आलेलं आहे। या शासनाने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा, या या शासनाच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो। आम्ही गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे आमदार तसेच पंढरपूर तालुक्याचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शहर व तालुक्याच्या वतीने मोठं भव्य आंदोलन केलं होतं, तरी पण या शासनाने याची दखल घेतली नाही। तरी त्वरित हा ओबीसी आरक्षणाचा घेतलेला निर्णय रद्द न केल्यास आता पंढरपूर नगर परिषदेमध्ये आम्ही ओबीसी चेहऱ्याला जर संधी नाही मिळेल आहे, आरक्षण न झाल्यास आम्ही पंढरपूर नगरपालिकेच्या नगर परिषदेत बहिष्कार टाकू असा इशारा देत आहे। काल दुपारी निवडणूक अधिक निवडणूक आयोगाने संबंध महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या वार्ड रचनेसंदर्भात प्रशासनांना म्हणजे सूचना दिल्या। आज आपल्या पंढरपूर पुरताच जर विचार केला तर ह्या ओबीसी आरक्षणासंदर्भात जर विचार केला तर पंढरपूर शहरातल्या 9 जागा ह्या ओबीसींच्या जागेवरून ओबीसींना सोडावं लागणार आहे। ह्या खरं तर ओबीसीवर झालेला म्हणजे अन्यायच म्हणा लागेल। मी आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला एवढंच सांगू इच्छितो, येत्या निवडणूक होईपर्यंत आपण ओबीसी समाजाबद्दल काहीतरी ठाम भूमिका घेऊन ओबीसी समाजाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका आपल्या निवडणूक आयोगाने घ्यावी, एवढंच आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला एक विनंती करतो की त्यांनी ओबीसींचा विचार करून आरक्षणाबाबत विचार करून जसे पूर्वीचं जे काय आरक्षण होतं त्या पद्धतीने आरक्षण ठेवता येतं का, याबाबत वरिष्ठ संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण ओबीसींवर अन्याय न करता ओबीसींना न्याय देण्याची भूमिका निवडणूक आयोगाने घ्यावी, एवढीच या ठिकाणी विनंती करतो।